आगामी निवडणुकांचे वारे आता सगळीकडे वाहू लागलेले आहेत आणि त्यानुसार जागा वाटपाच्या चर्चा सुद्धा जोर धरतात. महाविकास आघाडीमध्ये मेरिटनुसार जागा वाटप होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते. भाजपला हरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीमध्ये आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जी चर्चा झालेली आहे ती चर्चा हे मेरिटच्या आधारावर निर्णय घेणं. आता मेरिटच्या आधारावर घेतलं की 2014-2019 त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये मोठा बदल आहे. आणि आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये एकच त्याच्यामध्ये की भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करणं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे